X raised to n चा derivative, n into x raised to n minus 1. त्यानंतर काय काय trigonometric function चा derivative, sin x चा derivative, cos x. त्यानंतर काय काय cos x चा derivative, minus sin x. लगेच विचार काय काय trigonometric function चा derivative, trigonometric function चा सुरुवातीला तर काय c असेल, तर derivative मध्ये काय काय minus sin. त्याच्यावरून आलं cos x चा derivative, minus sin x. पुढचा trigonometric function, tan x चा derivative, sec square x. त्यानंतर पुढचा cot x c आले cot x चा डेरिवेटिव माइनस cos x स्क्वेअर x नेक्स्ट ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन sec x चा डेरिवेटिव sec x tan x नेक्स्ट cos x चा डेरिवेटिव माइनस cos x cot x हे झाले काय ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन चे डेरिवेटिव त्यानंतर काय लॉगरिथमिक फंक्शन log x चा डेरिवेटिव काय काय 1/x अर्थात स्टार कंडिशन काय log चा बेस काय असायला पाहिजे e असायला पाहिजे log x चा डेरिवेटिव 1/x त्यानंतर एक्सपोनेंशियल फंक्शन a raised to x चा डेरिवेटिव a raised to x derivative, a raised to x into log a, log of base, that is a raised to x derivative, a raised to x into log a. Next, e raised to x derivative काय काय e raised to x. ते झाल्यानंतर काय काय पुढे बघितलं काय आपण log x झालं, e raised to x झालं, e raised to x पण झालं काय. त्यानंतर काय बघितलं constant, constant चा derivative काय म्हटलं 0. त्यानंतर काय सगळ्यात महत्त्वाची पोस काय kx, kx काय काय constant with multiplication, त्याला काय म्हणतो आपण coefficient. kx चा डेरिवेटिव घेताना k ला k as it is x चा डेरिवेटिव 1 सो kx चा डेरिवेटिव काय काय k तर काय सगळे फॉर्म्युले रिवाइज तर आताच आपण डेरिवेटिव जे काय इंपॉर्टेंट फॉर्म्युले काय काय रिवाइज केले पण मागच्या लेक्चर मध्ये काय काय बघितलं होतं आपण डेरिवेटिव्स ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन तर काय काय त्याच्यातले काय बेसिक टाइप बघितलं होतं काय आपण या लेक्चर पासून मात्र काय त्यातला एक एक टाइप काय डिटेल मध्ये बघायला स्टार्ट करू या लेक्चर मध्ये बघतो काय आपण टाइप 1 बघा टाइप 1 मध्ये काय काय बघणार आहे ते क्लियर करतो काय कशा पद्धतीचे प्रॉब्लम्स असतील काय बघा काय टाइप 1 मध्ये काय दोन तीन टाइप चे काय दोन तीन व्हरायटी चे काय प्रॉब्लम असतो त्यातला काय बघा कशा फॉर्म मध्ये असं असेल काय साइन ऑफ याच्या मध्ये काय बाहेर काय साइन इनव्हर्स असेल त्याच्या मध्ये काय एक तर काय साइन थीटा असेल किंवा काय साइन एक्स म्हणतो किंवा अशा पद्धतीने असेल साइन इनव्हर्स ऑफ कॉस जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय काय साइन इनव्हर्समध्ये साइन असेल साइन इनव्हर्समध्ये कॉस असेल याचा अर्थ समजून घ्या काय जे पाय इनव्हर्सचं फंक्शन आहे तेच फंक्शन काय मध्ये असेल किंवा जे पाय इनव्हर्सचं फंक्शन आहे काय त्याशी सिमिलर म्हणजे काय आपण साइनचं कन्वर्जन कॉस मध्ये करू शकतोय कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये करू शकतोय अशा पद्धतीचे काय व्हरायटी असतात याचा अर्थ समजून घ्या काय जे रिलेशन साइन आणि कॉस मध्ये तेच रिलेशन टॅन आणि कॉट मध्ये तेच रिलेशन सेक आणि कोसेक मध्ये तर या सगळे टाइप येतील काय या सगळ्या टाइप म्हणजे सगळी व्हरायटी येईल काय या सगळ्या व्हरायटीचा उद्देश एकच काय की साइन इनव्हर्स उडायला पाहिजे इनव्हर्स जे आहे ना काय ते कॅन्सल व्हायला पाहिजे मग ते कॅन्सल होण्यासाठी काय त्याचे बेसिक फॉर्म्युले वापरले जातील कुठले बघा समजा काय बघा साइन इनव्हर्स साइन आहे तर ऑब्व्हियस काय ते काय डायरेक्ट कॅन्सल होऊन जाईल आणि काय काय फंक्शन डायरेक्ट एक्स येऊन जाईल एक्स चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट काढता येईल हे झालं फर्स्ट त्याच्यामध्ये दुसरी व्हरायटी काय काय साइन इनव्हर्स ऑफ कॉस एक्स आता उद्देश काय काय ह्या कॉसचं कन्वर्जन कशामध्ये करायला पाहिजे साइन मध्ये कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये करता येतात आपल्याला बघा काय कॉसचं कन्वर्जन साइन मध्ये करण्यासाठी काय काय फॉर्म्युले बघा काय असं लिहू शकतो का आम्ही साइन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा बघा आपण आतापर्यंत काय केलेलं काय एलएचएस कडनं आरएचएस कडे फॉर्म्युले वापरले साइन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा असेल तर कॉस थीटा लिहू शकतोय आता उलट करू शकतोय का आपण आर एच एस कडनं एल एच एस कडे कॉस थीटा असेल त्याचं कन्वर्जन साइन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा लिहू शकतोय याचाच अर्थ काय काय हे जे कॉस एक्स आहे ना काय या कॉस एक्स ला कशाने रिप्लेस करू शकतोय मी साइन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स म्हणजेच एखाद्याला कसं लिहिता येईल मला साइन इनव्हर्स ऑफ साइन ऑफ पाय बाय टू मायनस एक्स पुढे काय काय साइन इनव्हर्स साइन गेट कॅन्सल फंक्शन काय तयार होईल एखाद्या पाय बाय टू मायनस एक्स आणि तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह काढता येईल सांगण्याचा उद्देश काय एखाद्या टाइप वन मध्ये एखाद्या इनव्हर्स फंक्शन कॅन्सल होणार आहे आणि त्यासाठी एखाद्या काय बेसिक फॉर्म्युला तेवढेच
sin of pi by 2 minus theta, that is cos theta. म्हणजे लिखाणे आपण सगळे काय लिखाणे pi by 2 plus theta किंवा pi by 2 minus theta वाले फॉर्म्युला वापरणार आहे आणि सगळ्यांना क्लियर आहे का pi by 2 plus theta किंवा pi by 2 minus theta मध्ये काय फंक्शन चेंज होते क्लियर लिखाणे sin चं cos cos चं sin tan चं काय होते cot होते cot चं काय होते tan होते पुढे काय sec चं cosec होतं आणि cosec चं sec होते तर हे लिखाणे हेच फॉर्म्युला वापरून लिखाणे आपल्याला लिखाणे याच्यावरचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि सगळ्या प्रकारचे लिखाणे जी व्हरायटी आहे लिखाणे ती कशामध्ये येते दैट इज टाइप 1 एकाने कांसेप्ट सगळ्यांना क्लियर झाले असेल आपण याच्यावरचे एक टाइप 1 मधील लिखाणे पहिला प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू काय म्हटलंय बघा इफ y इज इक्वल टू sin इनवर्स ऑफ cos 3x देन फाइंड dy / dx आता क्लियर आहे लिखाणे आपण काय बाहेर sin नो नो sin इनवर्स आहे मध्ये काय लिखाणे cos आहे तर काय काय करावं लागेल हे जर कॅन्सल होईल असेल तर cos चे कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल sin मध्ये करायला cos चे कन्वर्जन sin मध्ये करायला स्टार्ट करतो काय बघा sin इनवर्स ऑफ cos 3x ला cos ला काय लिहू शकतो sin ऑफ pi / 2 minus theta काय बघा sin ऑफ pi / 2 minus theta theta म्हणजे काय लिखाणे 3x सो pi / 2 minus 3x आता बघा काय sin इनवर्स sin हे कॅन्सल करतो काय काय sin इनवर्स sin गेट कॅन्सल सो sin इनवर्स sin गेट कॅन्सल सो pi / 2 minus 3x आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगणार काय तुम्हाला दिस इज द वैल्यू ऑफ y परत एकदा ही डेरिव्हेटिव्ह नाहीये ही काय लिखाणे y ची व्हॅल्यू आहे याच्यावर लिखाणे एक ऍडिशनल पॉइंट सांगतो लिखाणे काही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या अगोदर त्याला आपल्याला काय करावं लागेल सिम्प्लिफाय करायला लागेल सिम्प्लिफाय करून जर काय तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय डेरिव्हेटिव्हचा आन्सर लिखाणे खूप लवकर येऊन जाईल माझ्यामध्ये लिखाणे बेसिक डेरिव्हेटिव्ह लिखाणे याला तुम्ही इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह नाही म्हणलं तरी चालेल बरं काय एकदम सिम्पल काय बरं काय डेरिव्हेटिव्ह काढायला स्टार्ट करू दॅट इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज dy / dx pi / 2 कॉन्स्टंट बोला कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ला मायनस 3 ला 3 आहे दिस 3 कोएफिशिएंट आहे x चा डेरिव्हेटिव्ह काय लिखाणे 1 सो मायनस 3 इनटू 1 दॅट इज मायनस 3 तर काय आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय भेटला dy / dx इज इक्वल टू मायनस 3 तर दिस सो दिस द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह फक्त थोडा डाऊट येतोय लिखाणे हा प्रॉब्लेमचा आन्सर आल्यानंतर लिखाणे तर तो काय डाऊट येतोय ना लिखाणे ते आपण बघायला स्टार्ट करू तर बघा मला डाऊट काय येतं लिखाणे ते क्लिअर करू त्यासाठी लिखाणे आपण थोडं क्वाड्रंट वर जाऊ लिखाणे क्वाड्रंट चे बघा लिखाणे हे क्वाड्रंट क्लिअर आहे लिखाणे दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट थर्ड फोर्थ काय माहिती लिखाणे आपल्याला सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला लिखाणे मेन कॉन्सन्ट्रेशन सेकंड वर आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय माहिती साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह काय म्हणजे लिखाणे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह आता याचा फरक कुठे पडतो लिखाणे दोन फॉर्म्युले बघायचे लिखाणे आणि त्याच्यावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन असू द्या काय फॉर्म्युले बघायचे लिखाणे मला बघा एक फॉर्म्युला दाखवतो साइन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा क्लिअर करू लिखाणे साइन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा पहिल्यांदा लिखाणे साइन चं काय होणार कॉस दॅट इज कॉस ऑफ थीटा त्याच्या पाठीमागे चिन्ह कुठलं लिखाणे प्लस का मायनस कशावरून ठरवणार क्वाड्रंट वर पाय बाय टू मायनस थीटा कुठला क्वाड्रंट फर्स्ट क्वाड्रंट कुठला क्वाड्रंट लिखायला फर्स्ट क्वाड्रंट याचा अर्थ काय लिखायला फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय कॉस नाही बघायचं काय बघणार साईन बघणार काय लिखायला दॅट इज प्लस थीटा काय डाऊट कोणाला नाही लिखायला दुसरा फॉर्म्युला वापरतोय बघा साईन ऑफ पाय बाय टू प्लस थीटा बोला साईनचं काय होणार कॉस पाठीमागे चिन्ह साईनचं काय होणार काय कॉस पाठीमागचं चिन्ह पाय बाय टू प्लस थीटा कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट सेकंड मध्ये साईन काय लिखाय पॉझिटिव्ह याचा अर्थ काय लिखाय दोन्ही ठिकाणी कुठले साईन येते पॉझिटिव्ह याचा अर्थ मी कॉस थीटाला साईन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा पण वापरू शकतोय कॉस थीटाला पाय बाय टू प्लस थीटा पण वापरू शकतोय इथं काय केलंय लिखाण्याने इथं बघा काय केलंय कॉस थीटाला काय वापरलंय साईन ऑफ पाय बाय टू मायनस थीटा मग ते अन्याय व्हायला लिखाय कोणावर अन्याय व्हायला साईन ऑफ पाय बाय टू प्लस थीटावर तो जर तू दूर करू लिखाय काय करतो लिखाय दुसऱ्या मेथडने पण सॉल्व्ह करतो लिखाय काय सॉल्व्ह करतोय बघा व्यवस्थित लक्ष द्यायला स्टार्ट करा सेम प्रॉब्लेम काय म्हणतो बघा वाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ कॉस थ्री एक्स आता कॉस थ्री एक्स ला लिखाय डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू का कॉस थीटाचा फॉर्म्युला साईन ऑफ पाय बाय टू प्लस थीटा या कॉस थ्री एक्स ला काय लिहू शकतो मी साईन ऑफ पाय बाय टू प्लस थ्री एक्स लिहित आहे मला साईन ऑफ पाय बाय टू प्लस थ्री एक्स
अपना डालें, क्या डालें, साइन इनवर्स साइन, गेट क्या आंसर, y इज इक्वल टू कैपिटल L का था, y बाय 2 प्लस 3x, डेरिवेटिव डिफरेंशिएट विद रिस्पेक्ट टू x, दैट इज dy बाय dx, y बाय 2 चा डेरिवेटिव 0 प्लस ला प्लस 3 कोएफिशिएंट x चा डेरिवेटिव 1, सो dy बाय dx इज इक्वल टू कैपिटल L का था, dy बाय dx इज इक्वल टू 3. आणि आता डाउट आहे का सुरुवात झाली बस काय काय प्रॉब्लेम तोच आहे sin इनवर्स ऑफ cos 3x एकदा डेरिवेटिव काय आले dy / dx = -3 एकदा डेरिवेटिव काय आले dy / dx = +3 कुठला बरोबर आहे समजा लक्षात आले CET मध्ये किंवा JEE मध्ये क्वेश्चन आला लक्षात आले काय क्वेश्चन आला if y = sin इनवर्स ऑफ cos 3x then dy / dx = ऑप्शन ए +3 ऑप्शन बी -3 ऑप्शन सी बोथ ए एंड बी आणि ऑप्शन डी नन ऑफ दिस तसा काय असेल आंसर लिखा तर माझ्या मते खरं तुमच्यापैकी जवळपास 90% स्टूडेंट ने लिखा क्लियर केला असेल काय क्लियर असेल खरं सर ऑप्शन सी इज द करेक्ट दैट इज बोथ ए एंड बी आणि काय तुम्हाला एक क्लियरली सांगतो खरं त्यावेळेस खरं कुठला आंसर बरोबर असेल तर खरं ते आंसर कुठला बरोबर असेल हां dy / dx = -3 dy / dx = +3 काय जर सांगतो सर हे +3 बरोबर आहे का पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे सर माझा तर लक्षात एकदा क्लियर असू द्या सो dy / dx = -3 दिस इज द करेक्ट आंसर अँड dy / dx = +3 दिस इज द रॉंग आंसर का ते क्लियर करू परत लक्षात घ्या आपण एका गोष्टीवर जाणार आहे खऱ्या ज्याच्यावर आपण इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये लिखाला किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये पण थोडं फास्ट मध्ये सांगितलं होतं काय सांगितलं होतं खऱ्या साइन इनव्हर्स आणि साइन कुठलं पण इनव्हर्स फंक्शन आणि त्याचं ओरिजिनल फंक्शन कॅन्सल होताना लक्षात घ्या त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे ना लक्षात घ्या ती व्हॅल्यू लक्षात कशामध्ये असायला पाहिजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये असायला पाहिजे कशामध्ये असायला पाहिजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये बोला साइन इनव्हर्स ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय लक्षात घ्या दॅट इज क्लोज ब्रॅकेट -π/2 टू +π/2 म्हणजे -π/2 आणि +π/2 च्या मध्येच रेंज असायला पाहिजे π/2 -θ येईल ना π/2 -θ क्वाड्रंट वरून कळतंय π/2 -θ काय लक्षात घ्या येते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजेच काय +π/2 पेक्षा लेस आहे ते +π/2 पेक्षा लेस आहे आता इकडे या π/sin of π/2 +3x हे काय होईल π/2 पेक्षा ग्रेटर आहे याचा अर्थ काय लक्षात घ्या दिस फॉर्म्युला किंवा लक्षात घ्या साइन इनवर्स साइन गेट नेवर कॅन्सल हे जे कॅन्सल केलं लक्षात घ्या दिस रॉंग काय रॉंग लक्षात घ्या बिकॉज दिस नॉट कम्स अंडर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच हे काय लक्षात घ्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये येत नाहीये काय म्हणता द्या नॉट अंडर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय म्हणतो खाद्या नॉट अंडर प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच आणि ज्यावेळेस लिखाण्या पेपर खूप चांगला निघेल लक्षात घ्या त्यावेळेस अशा पद्धतीचे क्वेश्चन असतील तर लिहिताना दोन्ही गोष्टी काळजीपूर्वक लिहा लक्षात घ्या काय हे लिहि व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर हे पण लिहून घ्या विथ अंडरस्टँडिंग काय की हे रॉंग आहे आणि का रॉंग आहे लिखा द्या हे पण क्लिअर असू द्या कशा खूप चांगला प्रॉब्लेम आपण एखाद्या कम्प्लीट केलाय हा व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर आपण प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतोय एकदम सिम्पल प्रॉब्लेम आहे लिखा द्या वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ साईन एक्स स्क्वेअर उद्देश काय लिखा द्या आपला हे साईनला गायब करायला पाहिजे त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे कॉस लिहायला पाहिजे तर बघा लिखा द्या काय कॉस इनवर्स ऑफ साईनचं कन्वर्जन कॉस मध्ये दॅट इज कॉस ऑफ π/2 -θ हे काय लिखा द्या एक्स स्क्वेअर दॅट इज द थीटा याला काय लिहितो लिखा द्या साईन थीटा ला कॉस ऑफ π/2 -θ दॅट इज -x² कॉस इनवर्स कॉस गेट कॅन्सल सो वाय इज इक्वल टू काय लिखा द्या π/2 -x² कम्प्लीट झालं लिखा द्या इनवर्स कॅन्सल झालं प्रॉब्लेम एकदम सिम्पल डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दॅट इज dy / dx π/2 चा डेरिवेटिव्ह लिखा द्या दॅट इज कॉन्स्टंट कॉन्स्टंट चा डेरिवेटिव्ह 0 मायनस ला मायनस x² चा डेरिवेटिव्ह 2x सो काय लिखा द्या dy / dx ची व्हॅल्यू दॅट इज -2x देअरफॉर dy / dx इज इक्वल टू -2x एकदम सिंपल प्रॉब्लेम लिखा द्या याच्यामध्ये काही डाऊट नसावं तर हा प्रॉब्लेम लिहून घ्या आपण नेक्स्ट प्रॉब्लेम इफ y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2cos²x -1 पण का त्या कुठेतरी फॉर्म्युला बघितला लिखा द्या हा कुठला फॉर्म्युला लिखा द्या दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॉस्ट टू एक्स कुठला लिखा द्या कॉस्ट टू एक्स चा फॉर्म्युला आहे कॉस्ट टू एक्स लिखाने वेगवेगळे फॉर्म्युले बघितले तर कॉस्ट टू एक्स हा कशा मधला फॉर्म्युला आहे कॉस्ट मधला कॉस्ट टू एक्स कॉस्ट मधला फॉर्म्युला दॅट इज
2 cos square x minus 1 लगाय डायरेक्ट लिहू शकतो आपण cos 2x गायब करायला काय त्याला काय येतंय cos 2x y is equal to sin inverse of cos 2x अदर काय जाण की थोडं पुश लक्षात घ्या बाहेर sin inverse आहे मध्ये cos आहे cos चं कन्वर्जन कशामध्ये करता येईल आपल्याला sin मध्ये cos चं कन्वर्जन sin मध्ये करतोय कसं बघा cos चं कन्वर्जन sin मध्ये काय लिखा द्या sin of pi by 2 minus theta 2x is nothing but theta तर काय sin of pi by 2 minus 2x so sin of pi by 2 minus 2x ज्यांना plus 2x चा डाउट येतोय का द्या मला वाटतं ते क्लियर झालेलं असेल आपण आलो अगोदरच बोललोय का द्या plus 2x हे कशामध्ये काय रेंज मध्ये बसत नाही pi by 2 plus theta pi by 2 पेक्षा ग्रेटर होऊन जातो sin inverse sin get cancel काय बघा y is equal to pi by 2 minus 2x y भेटलं आता काय आपण डेरिव्हेटिव्ह काढायला स्टार्ट करतोय डिफरेंशिएट दिस विथ रिस्पेक्ट टू x सो dy by dx pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 minus 2 कोएफिशिएंट कोएफिशिएंट ला कोएफिशिएंट एज इट इज मल्टीप्लाइड बाय x चा डेरिव्हेटिव्ह दैट इज 1 सो minus 2 into 1 दैट इज minus 2 सो dy by dx इज इक्वल टू काय मी म्हणतोय dy by dx इज इक्वल टू minus 2 बघा त्या खूप चांगले प्रॉब्लेम आहेत लक्षात घ्या आणि याच्यामध्ये लक्षात खूप अंडरस्टँडिंग वाढेल खूप कॉन्फिडन्स पण लक्षात बिल्ड होऊ शकते आणि ही गोष्ट तुम्हाला खूप क्लिअरली सांगणार लक्षात घ्या हा चॅप्टरच लक्षात खूप भारी आहे फक्त लक्षात मेहनत घ्या लक्षात घ्या आणि कंटिन्यू प्रॉब्लेम सोडवत राहा लक्षात घ्या तुम्हाला खूप कॉन्फिडन्स वाढेल लक्षात घ्या आणि याच्यामध्ये काही अडचण येणार नाही तर लक्षात आपण या सेक्शनमध्ये 3 प्रॉब्लेम बघितले यानंतर लक्षात घ्या स्क्रीनवर लक्षात घ्या तुम्हाला सोडवण्यासाठी लक्षात घ्या प्रॉब्लेम डिस्प्ले होतील लक्षात घ्या त्यावेळेस लक्षात घ्या व्हिडिओ पॉज करून घ्या आणि ते लक्षात घ्या प्रॉब्लेम लिहून घ्या तर आपण पुढे कंटिन्यू सगळ्यांनी लिखा द्या हे प्रॉब्लेम लिखा द्या लिहून घेतले असतील सगळ्यांनी लिखा द्या हे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करा याचे जे पण लिखा द्या तुमचे सोल्युशन येते लिखा द्या ते सोल्युशन लिखा द्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करा किंवा लिखा द्या जर जे पण डाऊट आले असतील लिखा द्या तुम्हाला ते डाऊट पण लिखा द्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करून द्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक लिखा द्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता हे लक्षात द्या आपण टाईप 1 वरचे लक्षात द्या सगळे प्रॉब्लेम क्लिअर केले नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण टाईप 2 ची अंडरस्टँडिंग आणि प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करू तर आपण थांबतोय या ठिकाणी